वेलकम बॅक स्टुडंट्स मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ ऑडिट ऑफ बँक्स या पॉईंटला डिस्कस करण्यासाठी सुरुवात केली आणि त्यानुसार आपण या दोन पॅरेग्राफचं डिस्कशन आपण केलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा लक्षात आलं की बँक ऑडिट हे क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस आहे ते एक स्पेशल ऑडिटसुद्धा आहे आणि यालाच एक सिस्टीम ऑडिट असं म्हणतात दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या या व्हिडिओमध्ये आपल्या असं लक्षात आलं की भारतामध्ये जर बँकिंग बिझनेस करायचा असेल तर त्यासाठी एका विशिष्ट कायद्यानुसार त्याच्या प्रोव्हिजन्स फॉलो करून तो बँकिंग बिझनेस करावा लागतो आणि या ऑडिटच्या संदर्भामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की ऑडिटरला या सर्व प्रोव्हिजन्स माहिती असणं गरजेचं आहे तरच तो काय करू शकतो चांगल्या पद्धतीचं चा ऑडिट करू शकतो इंट्रोडक्शनमध्ये पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा पॅरेग्राफ आहे यामध्ये मी सुरुवातीला काही सेंटेन्स रीड करतो त्यानुसार आपण त्याचा अर्थ बघू द ऑडिट ऑफ बँक्स इज मेड कंपल्सरी अंडर द इनॅक्टमेंट्स गव्हर्निंग द बँक्स जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तुम्हाला की कोणताही बिझनेस करायचा असेल त्यामध्ये बँकिंग बिझनेस करायचा असेल तर भारतामध्ये कायद्याची गरज आहे आणि कायद्यामध्ये वेगवेगळ्या प्रोविजन्स दिलेल्या आहेत पहिलं वाक्य या ठिकाणी हेच सांगतं द ऑडिट ऑफ बँक इज मेड कंपल्सरी म्हणजे बँक ऑडिट हे सिस्टीम ऑडिट आहे ते स्पेशल युनिट आहे ते रुटीन ऑडिट नाही हे खरं असलं तरीसुद्धा ते कंपल्सरी आहे म्हणजे बँकांना ऑडिट करणं कंपल्सरी आहे म्हणजे एक वेळ बिझनेसमध्ये आपण बघतो हो की व्यापाऱ्यांना ऑडिट केलंच पाहिजे असं नाही पण बँकांना ऑडिट करावंच लागेल म्हणून या ठिकाणी शब्द आपण वापरलेला आहे मेड कंपल्सरी बरं हे कंपल्सरी कसं तर अंडर द इनॅक्टमेंट्स गव्हर्निंग द बँक्स म्हणजे ज्यावेळेस बँकेची स्थापना होते त्यानुसार जो कायदा लागू होतो त्या कायद्याच्या तरतुदीमध्येच एक तरतूद अशी केलेली आहे की बँकांना ऑडिट करावं लागेल दुसरा सेंटेन्स द बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 फोर्टी नाईन डील्स विथ द मॅटर इन्क्लुडिंग अकाउंट्स अँड ऑडिट ऑफ व्हेरियस बँकिंग इन्स्टिट्यूशन्स बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी याचा उल्लेख केला होता की भारतामध्ये जो बँकिंग बिझनेस केला जातो तर त्याचा कायदा कोणता आहे तर तो कायदा आहे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास या कायद्यानुसार बँकांची स्थापना भारतामध्ये केली जाते किंवा ज्या बँकांची स्थापना या कायद्यानुसार केली जाते त्यांनाच भारतामध्ये बँकिंगच्या संदर्भामधला व्यवसाय करता येतो या ठिकाणी वाक्य काय दिले बघा द बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन डील्स विथ म्हणजे हा कायदा कशाशी संबंधित आहे किंवा या कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर द मॅटर इन्क्ल्यूडिंग बघा आता द मॅटर इन्क्लूडिंग अकाउंट्स अँड ऑडिट ऑफ व्हेरियस बँकिंग इन्स्टिट्यूशन्स म्हणजे बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्येच हे रेग्युलेट केलेलं आहे की अकाऊंट्स आणि ऑडिट हे करावेच लागतील कुणाला ऑफ व्हेरियस बँकिंग इन्स्टिट्यूशन्स ज्या संस्था बँकेच्या संदर्भात म्हणजे कर्ज देणे ठेवी स्वीकारणे अशी जी कार्य करतात किंवा बॅ जे आपण कमर्शियल बँकांच्या बाबतीमध्ये बघितलं आहे जी काम या पद्धतीने केलं जातं या सर्वांना काय करणं गरजेचं आहे अकाऊंट्स ठेवणं गरजेचं आहे आणि ते अकाउंट्स ऑडिट करून घेणं गरजेचं आहे पुढचं वाक्य बघा द बँकिंग कंपनीज ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी आता बँकांच्या संदर्भामध्ये दुसरा कायदा या ठिकाणी उल्लेखलेला आहे तो म्हणजे बँकिंग कंपनीज ॲक्ट पहिला कायदा आहे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट त्याच्या नावातच दिलेला आहे रेग्युलेशन म्हणजे रेग्युलेट केला जातो कंट्रोल केला जातो बँकांनी कोणते व्यवहार करायचे कोणते व्यवहार करायचे नाहीत कसं अकाउंट ठेवायचे कसे बुक्स मेंटेन करायचे त्याचे फॉर्मॅट्स काय असले पाहिजेत किंवा कोणता बिझनेस केला पाहिजे संदर्भामध्ये रिस्ट्रिक्शन्स किती आहे हे सगळं बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये एकोणपन्नासच्या कायद्यामध्ये दिलं आहे पण बँकिंग कंपनीज ॲक्ट एकोणीसशे सत्तरला अस्तित्वात आला किंवा तिथून त्याचं इनॅक्टमेंट झालं आणि त्या कायद्यामध्ये सुद्धा पुन्हा काही पहिल्या कायद्यातल्या त्रुटी राहिलेल्या त्या ठिकाणी दुरुस्त करून या कायद्यामध्ये आणलेल्या आहेत तर या कायद्यामध्ये सुद्धा काही रेग्युलेशन्स आहेत या कायद्यामध्ये सुद्धा काही प्रोव्हिजन्स आहेत तर त्यामध्ये काय सांगितलेलं बघा द बँकिंग कंपनीज ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी रेग्युलेट द फंक्शनिंग ऑफ नॅशनलाइज्ड बँक्स म्हणजे काय आता बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये आपल्याला अकाउंट आणि ऑडिटच्या संदर्भात सांगितलं आहे तर कंपनी ॲक्ट्समध्ये बँकिंग कंपनीज ॲक्टमध्ये एकोणीसशे सत्तरच्या फंक्शन्स ऑफ नॅशनलाइज बँक राष्ट्रीयकृत बँकांची कार्ये सांगितलेली आहेत म्हणजे ह्या कायद्यानुसार सांगितले की राष्ट्रीयकृत बँकांनी हे काम करायचं हे काम करायचं नाही अशा पद्धतीने व्यवहार करायचे अशा पद्धतीने व्यवहार करायचे नाही म्हणजे बँकांच्या कार्यांचा त्या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे की तीच कार्य बँकांना करावी लागतील किंवा ही एवढीच बँकांची कार्य आहेत याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य करता येणार नाही ना म्हणजे तुम्ही बघा की बँका जागा खरेदी जागा खरेदीसाठी कर्ज देऊ देत नाहीत परंतु घर खरेदीसाठी कर्ज देऊ शकतात म्हणजे एखाद्या व्यक्तीला घर खरेदीसाठी कर्ज दिलं जाईल परंतु त्याच व्यक्तीला ते जर जागा मोकळी जागा खरेदी करायची जा असेल शेती खरेदी करायची असेल तर मात्र तुम्हाला कर्ज मिळणार नाही कारण की बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये आणि बँकिंग कंपनीज ॲक्टमध्ये अशी तरतूदच आहे की बँकांना मोकळ्या जागेच्या खरेदीसाठी कर्ज देता येणार नाही त्या जागेवरती बांधकाम इमारत बांधायची असेल घर बांधायचं असेल तर मात्र त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल बँकांना कोणत्याही वस्तूच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करता येणार नाहीत म्हणजे बँका काय करू शकत नाहीत वस्तूची खरेदी विक्री करू शकत नाहीत म्हणजे इतर मार्गाने वस्तू मिळवून त्या विकून त्यापासून नफा मिळवू शकत नाहीत बँका म्हणजे बँका असं म्हणू शकत नाहीत की बाबा होलसेल दरात काही वस्तू खरेदी केल्यात आणि त्या वस्तू विकल्यात असा बिझनेस बँका करू शकत नाहीत जागा खरेदी करणे आणि जागा विकणे हा बिझनेस नाही करू शकत हां इन्व्हेस्टमेंट म्हणून जागा खरेदी करू शकतात गोल्ड खरेदी करू शकतात परंतु गोल्ड खरेदी करून ते विकणं अशा पद्धतीचा बिझनेस नाही करू शकत म्हणून असे अनेक फंक्शन्स त्या ठिकाणी दिले की बँकांनी ठेवी स्वीकारायच्या मग कोणकोणत्या प्रकारच्या ठेवी स्वीकारायच्या कर्ज द्यायची तर, तर कोणकोणत्या प्रकारची कर्ज कोणकोणत्या नॅशनलाइज बँका देऊ शकतात किंवा कोणकोणत्या फॅसिलिटीज बँका देऊ शकतात आणि त्याच्या संदर्भातले चार्जेस बँका कशा घेऊ शकतात तर या संदर्भामध्ये बँकिंग कंपनीज ॲक्टमध्ये या सर्व तरतुदी दिलेल्या आहेत आता या सर्वांचा उल्लेख या ठिकाणी का तर पुन्हा तोच प्रश्न येतो की आपल्याला काय करायचं आहे बँकेचं ऑडिट बँकेचं ऑडिट कोण करणार ऑडिटर आणि मग ऑडिटरला हे गोष्ट माहिती पाहिजे की बँकांची कार्य कुठं दिली तर बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये बँकांच्या अकाउंटिंग संदर्भात सांगितलेलं आहे त्याच्या ऑडिट संदर्भात सांगितलेलं आहे म्हणजे कोणते अकाउंट्स मेंटेन करायचे हे बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये दिलं आहे ऑडिट कसं करायचं त्याचे फॉर्मॅट्स काय आहेत ते सुद्धा बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये दिलं आहे तर नॅशनलाइज बँकांच्या फंक्शन्सबद्दल कुठं माहिती सापडणार त्याला बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट मी त्याने बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट वाचणं गरजेचं आहे त्यामध्ये त्याला समजेल की राष्ट्रीयकृत बँकांचं ऑडिट करायला जायचं असेल तर आपल्याला त्याची फंक्शन्स माहिती पाहिजेत आणि त्यानुसार आपण त्यांच्या कार्यांचा आपण काय करू शकतो चेकिंग वाउचिंग करू शकतो पुढचं वाक्य बघा सर्टन प्रोव्हिजन्स ऑफ बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट ऑल्सो ॲप्लाय टू नॅशनलाइज बँक इथं काय म्हटलेलं आहे सर्टन प्रोव्हिजन्स म्हणजे काही तरतुदी कुठल्या तरतुदी ऑफ बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट म्हणजे वरती सांगितलेल्या पद्धतीने एकोणीसशे एकोणपन्नासचा बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट जो आहे याच्या काही तरतुदी अल्सो ॲप्लाय टू नॅशनलाइज बँक राष्ट्रीयकृत बँकांना त्या तरतुदीसुद्धा लागू आहेत म्हणजे बघा काही बँकांची स्थापना जुन्या कायद्यानुसार म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नासचा बँकिंग रेग्युलेशन ॲक्टप्रमाणे झाली राष्ट्रीयकृत बँकांची स्थापना वेगळ्या कायद्यानुसार झाली मग त्यांना बँकिंग कंपनीज ॲक्टमधल्या एकोणीसशे सत्तरनी रेग्युलेट केलेल्या फंक्शन्सचा विचार करून त्यांचे फंक्शनिंग रेग्युलेट झाले पण तरीसुद्धा त्यांना एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा लागूच आहे त्यातल्या काही तरतुदी लागूच असणार आहेत म्हणजे एकोणीसशे सत्तरच्या कायद्याच्या तरतुदी राष्ट्रीयकृत बँकांना लागू आहेत तसंच एकोणीसशे एकोणपन्नासमधल्या तरतुदीसुद्धा राष्ट्रीयकृत बँकांना लागू आहेत म्हणजे आता ह्या इथंच तुमच्या लक्षात आलं की जर एखादी राष्ट्रीयकृत बँका असेल तर त्यांना दोन कायद्याच्या तरतुदी लागू आहेत मग हे ऑडिटरला माहिती पाहिजे की त्यांना दोन कायदे लागू होतात तरच ते ऑडिट करू शकतात पुढचं द कंपनीज ॲक्ट म्हणजे वरचा बँकिंग कंपनीज ॲक्ट ऑल्सो ॲप्लायज टू बँकिंग कंपनीज इफ द प्रोव्हिजन्स आर नॉट इनकन्सिस्टंट विथ बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट या वाक्याचा नीट अर्थ बघा ऑडिटरला ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत म्हणून आपण हे प्रास्ताविकेमध्ये घेतलेलं आहे द कंपनीज ॲक्ट आपला रेग्युलर कंपनीज ॲक्ट जो आहे तो कंपनीज ॲक्ट आता दोन हजार तेराचा कंपनी कायदा तर हा कंपनी कायदा अल्सो ॲप्लायज टू तो लागू होईल तो सुद्धा लागू होईल कुणाला लागू होईल बँकिंग कंपनीज बँकां बँकिंग कंपनीज ॲक्ट जो एकोणीसशे एको सत्तरचा आहे आता जुना एकोणीसशे छप्पनचा आपल्याकडं कंपनी कायदा होता आणि त्यानंतर बँकिंग कंपनीज ॲक्ट आला पहिलं नुसता एक कंपनी कायदा आहे एकोणीसशे छप्पनचा आता तो एकोणीसशे छप्पनचा रिवाईज झाला तो ॲबॉलिश नाही केला अजून पण रिवाईज झालेला नवीन कायदा आहे दोन हजार साली तर हे दोन हजार तेराचा असेल एकोणीसशे एकोणपन्नासचा असेल किंवा एकोणीसशे साठचा फॅक्टरी ॲक्ट असेल तर हे सगळे कायदे पुन्हा बँकिंग कंपनीज ॲक्टला लागू होणार म्हणजे इथं काय झालेलं आहे तर बँका ह्या कंपनी स्वरूपामध्ये काम करू शकतात असा एक उद्देश ते त्या ठिकाणी आहे किंवा एक कमर्शलायजेशन झालेलं आहे त्यानुसार त्यांना त्या प्रोविजन्स लागू होतात म्हणून ला हे वाक्य दिलेलं आहे द कंपनीज ॲक्ट ऑल्सो ॲप्लायज टू बँकिंग कंपनीज बँकां बँकिंग कंपनीजला हे लागू आहे कधी लागू आहे इफ द प्रोव्हिजन्स आर नॉट इनकन्सिस्टंट विथ बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट जर त्या प्रोविजन्स बँकिंग रेग्युलेशन ॲक्टप्रमाणे नसतील तर म्हणजे मुळात बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट हा सर्व बँकांना लागू आहे पण ज्या ठिकाणी काही बँकिंग कंपनीज आहेत की ज्यांना बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमधल्या तरतुदी लागू नसतील तर त्यांना कोणत्या तरतुदी लागू असतील कंपनी कायद्यातल्या म्हणजे सपोज एक्स ही बँक आहे ही बँक बँकिंग कंपनीज ॲक्ट एकोणीसशे सत्तरनुसार स्थापन झाली नीट लक्षात घ्या एक्स ही बँक एकोणीसशे सत्तरच्या कायद्यानुसार स्थापन झाली तर त्या कायद्यामध्ये दिलेले फंक्शन्स ही राष्ट्रीयकृत बँकेनं जशी लागू आहे तशी त्या एक्स बँकेलासुद्धा लागू आहे पण त्या एक्स बँकेची काही कामं ही बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये येत नाहीत त्या कायद्यानुसार ते जमत नाही किंवा त्या कायद्यामधल्या तरतुदी ह्या कायद्या या, या बँकेला एक्स बँकेला लागू होत नाही मग अशा वेळेस काय करायचं तो कायदा तर लागू होत नाही मग कोणता कायदा लागू करायचा तर कंपनीज ॲक्ट एकोणीसशे छप्पन्न किंवा कंपनीज ॲक्ट दोन हजार तेरा म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जो कायदा लागू होतो तो कायदा या ठिकाणी लावायचा आता एक छोटंसं उदाहरण सांगतो अनेक गोष्टी तुमच्या लक्षात येत येतील याच्यातून की हे नक्की काय आहे विस्तृत आहे आता अर्थात हे सगळं अकाउंटिंग झालं आहे असं गृहित धरून तुम्हाला हा ऑडिटचा विषय किंवा हा टॉपिक आणलेला आहे परंतु आता पूर्ण अकाउंटिंग तुम्हाला झालेलं नाही तुम्हाला फक्त डायरेक्ट फायनलायझेशन ऑफ अकाउंटिंग शिकवलं टी वाय बी कॉमला सोळा शेड्यूलमध्ये आता त्याचंच मी सांगतो फक्त आता तुम्ही एस वायला असताना कंपनी कायदा शिकला आणि कंपनी कायद्याचा फॉर्मॅट शिकला टी वायला गेला बँकेचं सोळा शेड्यूल अकाउंटिंग शिकला पण दोन टॉपिकमध्ये तुमच्या फरक लक्षात आला असेल की इथं कंपनी कायद्यामध्ये फायनलायझेशन कसं केलं जातं आणि बँकिंगमध्ये कसं केलं जातं इथं सांगण्याचा उद्देश एक आहे की ज्या बँकांना किंवा ज्या वित्तीय संस्थांना किंवा ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स कोणी असतील किंवा इथं सांगितल्याप्रमाणे एखादी बँक ही बँकिंग कंपनी ॲक्ट कंपनीज ॲक्ट एकोणीसशे सत्तरनुसार स्थापन झाली त्यांना जर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट लागू झाला नाही आता उदाहरणार्थ बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये सांगितले सोळा शेड्यूल अकाउंटिंग करा बरोबर मग त्यांना जर ते लागू होत नसेल तर मग त्यांनी कसं अकाउंटिंग करायचं तर त्यांनी कंपनी कायद्यानुसार म्हणजे इतर कंपन्या जसं मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज जसं अकाउंटिंग करतात तशा पद्धतीचं फायनल अकाउंट असणार त्यांना सोळा शेड्यूल अकाउंटिंग लागू होणार नाही दुसरं दुसरं एक उदाहरण सांगतो काही कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करणारे बँक आहेत जसं कॉस्मॉस कॉपरेटिव आहे बरोबर अशा कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करणाऱ्या काही बँक आहेत तर त्यांना सोळा शेड्यूल अकाउंटिंग नसतं का तर त्यांना बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट लागू नाही पूर्णपणे ना काहीच तरतुदी बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमधल्या लागू आहेत अकाऊंटिंगच्या बाबतीमध्ये बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट कॉपरेटिव्ह सोसायटीला कॉपरेटिव्ह बँकेला लागू होत नाही मग कॉपरेटिव्ह बँकांचा फॉर्मॅट वेगळा आहे कॉपरेटिव्ह बँका त्यांची बॅलन्सशीट वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहितात म्हणजे इथं लक्षात घ्या बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट ज्या बँकांना लागू आहे त्यांनाच फक्त सोळा शेड्यूल अकाउंटिंग येतं बाकीच्यांना रेग्युलर कंपनीज ॲक्टप्रमाणे त्यांचा बॅलन्सशीट किंवा त्यांचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहिलं जातो एवढंच एक उदाहरण लक्षात ठेवा मग त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी या वाक्याचा अर्थ काय दिलेला आहे इथं शेवटचं वाक्य मी पुन्हा वाचतो The Companies Act also applies to banking companies. company का एदा banking companies ला लागू होईल। कदी if the provisions are not inconsistent with banking regulation act. Banking regulation act प्रमने जरत्या provisions नस्तिल तर मातर तुम्हाला काय करावा लागेल। Banking Companies Act, Banking Companies Act, Companies Act, Banking Companies ला लागू करावा लागेल। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शनमधला हा दुसरा पार्ट आपण बघितला की ज्याच्यामध्ये बँकांच्या संदर्भामध्ये असणारे कायदे आणि त्याच्या प्रोविजन्स ह्या कशा आहेत याची आप आपण माहिती घेतली आणि फायनली आपण हे डिसाईड करतो आहे की ऑडिटरला ह्या सर्व गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ऑडिट काय आहे ऑडिटचे उद्देश काय आहेत बँकिंग बँक ऑडिटला काय म्हणतात बँक ऑडिटला सिस्टीम ऑडिट म्हणतात बँक ऑडिट हे स्पेशल ऑडिट आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलं या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलं की बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आहे बँकिंग कंपनीज ॲक्ट आहे तर यांच्या प्रोव्हिजन्सच्या संदर्भामध्ये त्यांच्या फंक्शन्सच्या संदर्भामध्ये बँकेच्या ऑडिटरला किंवा जो कोण ऑडिटर बँकेचं ऑडिट करेल त्याला या सर्व प्रोव्हिजन्स माहिती असणं गरजेचं आहे म्हणून याची चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की बँक ऑडिटची व्याप्ती ही वाढत चाललेली आहे बँक ऑडिटमध्ये अनेक प्रोव्हिजन्सचा अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रो या ठिकाणी आपण थांबतो आहे इंट्रोडक्शनचा शेवटचा आणि महत्त्वाचा पाठ आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला कॉपरेटिव्ह सोसायटीजच्या संदर्भामध्ये डिस्कशन करायचं आहे किंवा स्टेट बँक असेल रिझर्व्ह बँक रेग्युलेशन्स असतील याच्या संदर्भामध्ये माहिती घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला ऑडिट करत असताना ऑडिटरच्या ज्ञानाचा ऑडिटमध्ये फायदा होऊ शकेल आपल्याला त्याने काय करायला पाहिजे त्या सं संदर्भामध्ये ऑडिटच्या स्टेप्स आपण जसं पुढं बघणार आहोत तर त्यावेळेस याचा उपयोग होणार आहे तर हा व्हिडिओ आपण इथंच थांबवणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या सर्व गोष्टींची चर्चा होईल पुन्हा पाठीमागं सांगितल्या पद्धतीने या व्हिडिओला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि कॉमेंट्स तुमच्या द्यायच्या आहेत बरोबर तुमचा रोल नंबर टाकायचा आहे कारण की या ठिकाणी कॉमेंट्स देणं किंवा सबस्क्राईब करणं हा भाग अटेंडन्सशी संबंधित आहे तुमचा की व्हिडिओ पाहा पाहिला आहे का आणि त्यानुसार तुमचा अटेंडन्स रेकॉर्ड केलं जाणार आहे पुन्हा तीच सूचना की जर तुम्हाला कुठल्याही वाक्याबद्दल शब्दाबद्दल किंवा कन्सेप्टबद्दल काही अडचणी असतील तर तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये त्याच्याबद्दल माहिती विचारू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता धन्यवाद